आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कागल येथे राजे विक्रमसिंह घाटगे यांची जयंती उत्साहात, जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरासह विविध उपक्रम. कागलच्या शाहू ग्रुपचे संस्थापक दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांची 70वी जयंती विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. सकाळी 10:30 वाजता दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रधान कार्यालयात कारखान्याचे चेअरमन व म्हाडा पुणेचे अध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीमंत सुहासिनी देवी घाटगे आणि राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ नवोदिता घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या 28 जणांचा नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन अमरसिंह घोरपडे, संचालक मंडळातील सर्व सदस्य, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण, नगरसेवक आणि राजे बँकेचे सर्व संचालक, गडिंगलज मार्केट कमिटीच्या सभापती सारिका चौगुले, भाजपच्या कागलपालिकेतील गटनेत्या दीपाली बुर्ले, शिवाजीराव गाडेकर, भैया इंगळे, अण्णा सांडुगडे, आनंदा डफळे, प्राध्यापक सुनील मगदूम, उल्का तेलवेकर यांच्यासह कार्यकर्ते, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवंगत राजेंचे कार्य हे पिढ्यानपिढ्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे, ते असेच यापुढे सुरू राहावे म्हणून या जयंतीचे औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात तब्बल 100 हून अधिक जणांनी रक्तदान केलं. हे शिबिर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय कोल्हापूर यांच्या सहकार्याने घेण्यात आले. याशिवाय अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीस राजे ग्रुपच्या सहकार्याने नाममात्र डिपॉझिट घेऊन मोफत व्हील चेअर उपलब्ध होणार असून या उपक्रमाचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला. यानिमित्ताने कारखाना परिसरात 2000 झाडांचं वृक्षारोपण करण्यात आलं, तर दुपारच्या सत्रात कारखाना अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये 500 कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. जयंतीनिमित्त दिवसभरात दिवंगत राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी तालुक्यातून तसेच जिल्ह्यातून 1000 कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. महानकारी न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदुरकर.